शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. ST कर्मचाऱ्यांना 8 दिवसात रुजू न केल्यास आत्मदहनाचा इशारा. 2019 मधील सरळ सेवा भरतीतील चालक व वाहक पदांच्या उमेदवारांची अंतिम वाहन चाचणी घेऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी चालक व वाहकांनी बुलढाणा विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच 11 ऑगस्टपर्यंत नियुक्ती न दिल्यास विभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही उमेदवारांकडून देण्यात आलाय. राज्य परिवहन महामंडळाने सरळ सेवा भरती 2019 मधील चालक आणि वाहक पदाच्या उमेदवारांचे फेब्रुवारी 2020 पासून सेवापूर्व प्रशिक्षण सुरू झाले होते, परंतु कोरोना महामारीमुळे काही काळ प्रशिक्षण थांबवण्यात आले होते. मार्च 2021 उर्वरित सेवा प्रशिक्षण चालू झाले आणि ते पूर्णही झाले आहे, परंतु अंतिम वाहन चाचणी न घेता पुन्हा कोरोनाचे कारण सांगून या सर्व उमेदवारांच्या नियुक्ती थांबवल्या आहेत. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. बस सेवा सुरळीत होऊन पूर्ण क्षमतेने धावत आहे. जळगाव, जालना, भंडारा, धुळे या जिल्ह्यातील विभाग नियंत्रक यांनी प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती दिल्या आहेत, परंतु बुलढाणा जिल्ह्यात तशा नियुक्ती देण्यात आल्या नसल्याने चालक व वाहकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे 10 ऑगस्टपर्यंत अंतिम वाहन चाचणी घेऊन कर्तव्यावर रुजू करून घ्यावे, अन्यथा 11 ऑगस्टला सामूहिकरित्या आत्मदहन करण्याचा इशारा उमेदवारांनी बुलढाणा विभाग नियंत्रकांना दिलाय. आणि आज आमचे हे जे पूर्ण मित्र आहेत हे सगळे ड्रायव्हर असल्यामुळे हे बाकीचे शेतीतले कामं यांना करता येत नाही किंवा भरपूर जणांकडे शेत्या पण नाही. आता आम्ही जिथं प्रायव्हेटमध्ये जॉब करायला जातो आहे तिथं आम्हाला ते लोक सरळ म्हणत आहे की बा तुमचं ST सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही कधी सोडून जासाल, त्याच्यामुळे ते लोक आम्हाला जॉब देत नाही. आमच्या घरच्या परिस्थिती ॲक्च्युअल म्हणजे खरोखरच खराब असल्यामुळं आम्ही या जॉबकडे वळलेलो आहे ST महामंडळाकडं. आणि आज पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे, याच्यात आमची घरची कुटुंबाची उपासमारी होती, आमची मानसिकता याच्यात खराब होती. तर फक्त आमची हात जोडून एवढीच विनंती आहे साहेबांना की लवकरात लवकर आमचं एमओ टेस्ट घेऊन आम्हाला लवकर रुजू करण्यात यावी. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCI न्यूज बुलढाणा या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCI न्यूज 24 वर्षे विश्वासाची.